डॉक्टर अनंत कुमार शेकोकार हे गेली 24 वर्षांपासून आयुर्वेद क्षेत्रामध्ये सातत्याने आणि उत्साहाने शास्त्राचे अध्ययन आणि अध्यापन कार्य करतात। त्यांचे पीएचडीचे मार्गदर्शक डॉक्टर विजय उखळकर हे शासकीय आयुर्वेद नांदेड या ठिकाणी कार्यरत आहेत। डॉक्टर अनंत कुमार शेकोकार यांनी आधुनिक विज्ञानाच्या आधारे तसेच विविध पद्धतींच्या द्वारे आयुर्वेद शास्त्रामधील 100% चिकित्सा पद्धती समाजासमोर ठेवण्यासाठी वाटचाल सुरू केली। त्याचा उत्तम उदाहरण म्हणजे जखमेवर क्षार ड्रेसिंग पद्धत। नेमकी ही क्षार ड्रेसिंग पद्धत काय आहे हे आपण आज डॉक्टर अनंत कुमार शेकोकार यांच्याकडून जाणून घेऊयात। या आधुनिक संशोधनाच्या काळामध्ये आयुर्वेदाचे जे मुख्य प्रिन्सिपल आहे किंवा ज्या चिकित्सा पद्धती आहेत, विशेषतः सुश्रुत व शल्यतंत्र या ग्रंथामधील या विषयातील ज्या चिकित्सा पद्धती आहेत, त्या 6 चिकित्सा पद्धती आहेत, ज्याच्यामध्ये भेषज आहे, यंत्र आहे, शस्त्र आहे, अग्निकर्म आहे, जलोक आहे आणि क्षार थेरपी आहे। तर हे क्षार थेरपी या 6 चिकित्सा पद्धतीमधली प्रधानतम व सुप्रियर एकदम श्रेष्ठ सांगितलेलं आहे। ते श्रेष्ठ सांगण्याचं कारण हेच आहे की हे तिन्ही दोषावर काम करते, त्रिदोषज्ञ म्हणून कार्य करते आणि याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ह्या प्रॉपर्टी अशा पद्धतीच्या आहेत की त्याच्यामध्ये अपुनर्भव चिकित्सा। अपुनर्भव चिकित्सा म्हणजे काय तर त्याच्यामध्ये रिकरन्स नाही आहेत, म्हणजे याचा एक वेळा वापर केला, दोन वेळा वापर केला, ते जखम एकदा भरून आली की ते जखम परत त्या ठिकाणी निर्माण होणार नाही। परंतु बाकीच्या चिकित्सा पद्धती ज्या आहेत त्या चिकित्सा पद्धतीमध्ये जसं टेम्पररी जखम भरून जाते, वरच्यावर जखम भरून जाते आणि ते अँटीबायोटिक थेरपी किंवा ते ड्रेसिंग ऑइंटमेंट त्या ठिकाणी बंद करण्यात आले की महिन्यानं दोन महिन्यानं त्या ठिकाणी परत त्या जखमेमध्ये इन्फेक्शन होऊन, पस फॉर्मेशन होऊन त्या ठिकाणी परत जखम निर्माण व्हायला लागते। अशा पद्धतीचे हे रिकरंट सायनसेस त्या ठिकाणी निर्माण होतात। परंतु या क्षार थेरपीचे जे मॉड्यूल्स आहेत त्याच्यातलं एक क्षार सूत्र आहे की जे गेल्या 35 वर्षापासून खूप नावाजलेली चिकित्सा पद्धती आहे आणि तिचा पूर्ण जगभरात प्रसार झाला आणि सर्वत्र सर्व चिकित्सा पद्धती किंवा सर्व पॅथीचे चिकित्सक त्या क्षारसूत्र चिकित्सा पद्धतीचा वापर, हा विविध प्रकारचे नाडीवरण झाला आपण सायनसेस म्हणतो, फिश्युलाईन आणि भगंदर पाईल्स या ठिकाणी वापरण्यात येत आहेत। त्याच धर्तीवर हा जो क्षार फ्लोच कन्सेप्ट आपण या ठिकाणी गेल्या 4 वर्षापासून त्याचा अभ्यास, संशोधनात्मक अभ्यास करतो आहे आणि त्या संशोधनात्मक अभ्यासामधून आता शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये असे दिसून आलेले आहे की हा क्षार क्लोथची जे इफिकेसी आहे, कार्यशक्ती आहे किंवा कार्यस्थळ आहे, हे विविध प्रकारचे जखम आहेत। फक्त असं जखमवर कार्य करते असं म्हणून चालत नाही, तर जे डायबिटीजच्या जखम आहेत, मधुमेहजन्य ज्या जखम आहेत, काही अंशतः ज्याच्यामध्ये विविध प्रकारचे व्हेरिकोज अल्सर्स आहेत, त्या व्हेरिकोज अल्सरमध्ये जर काही दुष्टता असेल तर ते दुष्टता सुद्धा त्या ठिकाणी काढून टाकण्याचं कार्य हे क्षार क्लोथ ड्रेसिंग मटेरियल, म्हणजे त्याला मेडिकेटेड गॉज असं म्हणतो आपण, त्या अनुषंगानं ही जे वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रॉमाज आहेत, जे इन्फेक्टेड वुंड्स आहेत किंवा नॉन स्पेसिफिक वुंड्स आहेत, इन्फेक्टेड क्रूप्स आहेत, काही अपसेस पॉकेट झालेले असतात ज्याला सामान्य भाषेमध्ये आपण बेंड म्हणतो, किंवा काही इन्फेक्टेड गाठी असतात, सिस्ट असतात, त्याच्या कॅव्हिटीमध्ये या क्षार क्लोथची वॅक्स म्हणजे वरती किंवा त्याच्यामध्ये अशा पद्धतीचे आपण पुरण त्या ठिकाणी करू शकतो, त्या कॅव्हिटीमध्ये इन्सर्शन करू शकतो आणि हे क्षार क्लोथ ड्रेसिंग मटेरियल त्या ठिकाणी 24 तास त्या कॅव्हिटीमध्ये संपर्कात राहून त्या क्षाराचं स्नुईची प्रॉपर्टी, स्नुईक आपण पाहिलेलं आहे, त्याच्यानंतर अपामार्ग क्षार ते पावडर आणि हरिद्रा पावडर या 3 गोष्टी त्या ठिकाणी सस्टेन रिलीज म्हणजे स्लोली 24 तासापर्यंत कार्यरत राहतात आणि पूर्ण 24 तासात ते जे कॅव्हिटी आहे ते कॅव्हिटी पूर्ण खरडून काढतात, त्याला आपण सामान्य भाषेत स्क्रॅपिंग म्हणतो, लेखन कार्य म्हणतो, सर्जिकल लँग्वेज मध्ये त्याला आपण टॉयलेटिंग म्हणतो। तर अशा पद्धतीने त्या ऊंडची टॉयलेटिंग त्या ठिकाणी केल्या जाते आणि ते ऊंड जास्तीत जास्त त्या ठिकाणी क्लिअर होते, म्हणजे थोडक्यातच त्या ठिकाणी ते जखम भरायला लागते, वुंड हिलिंग प्रोसेस त्या ठिकाणी घडून येते आणि अशा पद्धतीनं हे क्षार थेरपी जे आहे त्या क्षार थेरपीबद्दल मला समाजामध्ये एकच संदेश या ठिकाणी द्यावासा वाटतो की सब ट्रीटमेंट बार बार, क्षार थेरपी एक बार। हे क्षार थेरपी या भगंदर व्याधीसाठी, नाडीव्रणासाठी, विविध प्रकारच्या इन्फेक्टेड वुंड्स असतील, डायबिटिक गँग्रीन असतील, या सर्व आजारांसाठी हे एक क्षार क्लोथ आणि क्षार सूत्र ह्या 2 गोष्टी म्हणजे क्षार थेरपी
हे एक आयुर्वेद चिकित्सा शास्त्रातला मेडिकल चिकित्सा शास्त्रातला हा एक अविभाज्य घटक झाला आणि आजच्या वैद्यकीय शाखेला वैद्यकीय सेवेला एक शार थेरपी वरदान म्हणून त्या ठिकाणी काम करत आहे आणि या चिकित्सा पद्धतीला संपूर्ण पॅथीच्या चिकित्सकांनी वापर करावा व त्याचे जे काही ऍडव्हान्टेज आहेत हे ऍडव्हान्टेज सर्वसामान्य जनतेला एकदम कमी खर्चामध्ये आणि जास्तीत जास्त कार्यशक्तीमध्ये पोहोचण्याचं एक आव्हानात्मक काम करावं असं सर्व वैद्यकीय शास्त्राच्या चिकित्सकांकडनं आव्हान सुद्धा करतो व अपेक्षा सुद्धा व्यक्त करतो. हार्ट ग्रोथ हे जे एक ड्रेसिंग मटेरियल आहे याला मॉडर्न लँग्वेज मध्ये आपण अल्कलाइन मेडिकेटेड गॉज किंवा मेडिसिनल ड्रेसिंग मटेरियल दॅट इज हर्बल इन नेचर याच्या प्रिपरेशनसाठी निवडुंगाच्या झाडापासून आपण त्याचा जो चीक सामान्य भाषेत त्याला आपण चीक असं म्हणू परंतु मॉडर्न किंवा मेडिसिनल टर्मिनॉलॉजी मध्ये त्याला लेटेक्स अशा पद्धतीने आपण संबोधित करू की हा स्नुईक शिर आहे आणि या स्नुईक शिराचं त्या शार क्लोथ निर्माण करण्यासाठी जे गॉज आहे त्या गॉजला या स्नुईक शिराचे ऍप्लिकेशन केले जाते. त्याच्यानंतर जो आघाड आहे ज्याला आपण अपामार्ग असं म्हणतो त्या अपामार्गापासून त्याला जाळून त्याच्यापासून राख तयार केली ऍश तयार केली त्याच्यानंतर त्याला 21 वेळा पाण्यासोबत फिल्टरेशन करून त्याला हिटिंग करून त्याच्यापासून एक हे जे फाईन पावडर त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्याला अपामार्ग क्षार असे संबोधित केलं जाणार आहे आणि हा अपामार्ग क्षार त्या क्षार क्लोजसाठी स्नुईक शिराच्या ऍप्लिकेशन नंतर तिथं औचूर्ण किंवा डस्टिंग केलं जाईल. त्याच्यानंतर हे जे हळद किंवा त्याला आपण हरिद्र अशा पद्धतीने संबोधित करून त्या हरिद्रापासून आपण पावडर निर्माण करतो त्याचे जे हरिद्राचे कांड असतात जमिनीच्या आतील ते जमिनीच्या आतील कांड घेऊन त्याला ड्राय करून त्याच्यापासून एक फाईन पावडर तयार केल्या जाते. त्या हळदीचा त्या क्षार क्लोथला एक सर्वात शेवटचं कोटिंग दिलं जाते. अशा पद्धतीनं या क्षार क्लोथ ड्रेसिंग मटेरियलला तयार करण्यासाठी सर्वप्रथम या स्नुही क्षीर याचं ऍप्लिकेशन केलं जाते. त्याच्यानंतर अपामार्ग क्षार याचं ऍप्लिकेशन केलं जाते आणि अंतिम हरिद्राचूर्ण याचं ऍप्लिकेशन करून तो एक फायनल प्रॉडक्ट क्षार क्लोथ या नावानं त्या ठिकाणी तयार केला जाऊन तो दुष्ट व्रण म्हणजेच इन्फेक्टेड वुंड किंवा काही कट्स असतील त्या इंजुरीज असतील त्या ठिकाणी त्याचा ऍप्लिकेशन वापर जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने केला जाऊ शकते. आणि या ड्रेसिंग मटेरियलचा सर्वात मोठा ऍडव्हान्टेज किंवा जो फायदा आहे तो की डायबिटीस पेशंटमध्ये जे इन्फेक्टेड वुंड्स होतात आणि त्या डायबिटीस पेशंटमध्ये ज्या ठिकाणी कॉन्स्टंट स्लब तयार होऊन डीप पेनिट्रेटिंग जखम तयार होते त्या डीप पेनिट्रेटिंग जखमेला प्रिव्हेंट करण्यासाठी किंवा त्या स्लबचं त्या ठिकाणी डिस्लिपिंग करण्यासाठी या अल्कलाइन मेडिकेटेड गॉज म्हणजे क्षार क्लोथ या ड्रेसिंग मटेरियलच्या सहाय्याने ते टॉयलेटिंग व डिव्हिटिलाइज टिश्यूचं नेक्रोसिस त्या ठिकाणी घडून येते व जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं वुंड हिलिंग प्रोसेस त्या ठिकाणी फिजिओलॉजिकली स्टार्ट होते. या क्षार क्लोथ निर्माण विधीसाठी आपल्याला आवश्यक असणाऱ्या सामग्रीमध्ये एक वुडन रिंग आहे की या वुडन रिंगचा 23 सेंटीमीटर असा एक सर्कमफरन्स आहे आणि या वुडन रिंगला एक वेल असेप्टिक प्रिकॉशन ऑब्झर्व करून आपण शार्प क्लोथ निर्माण करण्यासाठी या वुडन रिंगचा वापर करतो. त्यानंतर या वुडन रिंगला एक असा स्टराईल गॉज आपण या पूर्ण सर्कमफरन्सला अप्रॉक्सिमेट करतो आणि त्याला लॉक करतो. त्यानंतर हा जो या ठिकाणी अशा पद्धतीचा पूर्ण गॉज या सर्कमफरन्सला अप्लाय केलेला आहे त्यानंतर त्याला आपण स्नुईक शिराचे कोटिंग त्या ठिकाणी अप्लाय करतो. या वुडन रिंगला गॉज लावल्यानंतर फिक्स केल्यानंतर स्नुईक शिराचं या ठिकाणी ऍप्लिकेशन केलं. एक सर्वसाधारणतः यामध्ये अप्रॉक्सिमेटली 50 ml
अशा पद्धतीचं स्निग्धशील आपण या गॉजला अप्लाय केलं आणि याला वेट होण्यासाठी 24 तास त्या ठिकाणी ठेवून देण्यात आले. तर ऍप्लिकेशन ऑफ स्निग्धशील टू द गॉज संपूर्ण एक दिवस 24 तास झाल्यानंतर पुन्हा स्निग्धशील 50 ml त्या गॉजला अप्लाय केलं आणि त्यानंतर 20 ग्राम अपामार्ग क्षार हा त्या ठिकाणी वुडन रिंग स्नेक शिरावर अप्लाय केला आणि हा अप्लाय करताना त्या ठिकाणी तो फाईन पावडर संपूर्ण सर्कमफरन्सला अप्लाय होईल याची पूर्ण काळजी घेतली आणि युनिफॉर्मिटी हे त्याच्यामध्ये मेंटेन करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला जाते आणि त्यासोबतच त्याच्यामध्ये असेप्टिक प्रिकॉशन आणि त्या ड्रेसिंग मटेरियलला कुठल्याही पद्धतीचं कॉन्टॅमिनेशन होणार नाही याची काळजी त्या ठिकाणी घेतली गेली. अपामार्ग क्षार लावल्यानंतर आपण 24 तास कॅबिनेटमध्ये ठेवलं होतं ड्राय होण्यासाठी आणि 24 तासानंतर त्याच्या कलरमध्ये अशा पद्धतीचे चेंजेस आले आणि त्यानंतर या ड्रेसिंग मटेरियलला आपण सर्वसाधारणतः 20 ग्राम अशा पद्धतीनं हरिद्राचं या ठिकाणी डस्टिंग करणार आहे आणि या डस्टिंगच्या अनुषंगानं त्याच्यामध्ये युनिफॉर्मिटी आणि जे अँटीसेप्टिक प्रॉपर्टीज आहेत हरिद्राच्या ज्याला आपण सामान्य भाषेत दंतुनाशक किंवा क्रुमिन अशा पद्धतीच्या ज्या प्रॉपर्टीज म्हणतो त्या प्रॉपर्टीज या ठिकाणी अप्लाय केल्या जाऊ शकतात. या ठिकाणी संपूर्ण हरिद्रा चूर्णाचं युनिफॉर्मिटी ऍप्लिकेशन करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर या अल्कलाइन मेडिकेटेड गोवा ड्रेसिंग मटेरियललाच म्हणजे आयुर्वेदिक टर्मिनॉलॉजी मध्ये त्याला क्षार क्लोथ क्लोथ म्हणजे ड्रेसिंग मटेरियल किंवा त्याला आपण पिचू सुद्धा म्हणू शकतो गोळा सामान्य भाषेत की जो आपण कुठल्याही पद्धतीच्या त्या औषधयुक्त गोळा जखमेवर त्या ठिकाणी अप्लाय केला जाऊ शकतो आणि हे अशा पद्धतीची चिकित्सा पिढ्यानपिढ्या आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये त्या ठिकाणी वापरल्या जाते सामान्य माणसापासून तर मेडिकल प्रोफेशन मध्ये विविध प्रकारचे ज्या जखमा असतात त्या जखमांमध्ये कापसाच्या गोळ्यावर औषध टाकायचं आणि तो गोळा त्या ठिकाणी जखमेच्या ठिकाणी बंधन करून ठेवायचा काही अवधीपर्यंत काही अवकाशापर्यंत आणि त्यानंतर त्या जखमेमध्ये विविध प्रकारचे शोधन आणि रोखण म्हणजे जखम मधले जे काही दुष्ट पार्ट असेल तो त्या ठिकाणी काढून टाकायचा व त्या अनुषंगानं तिथं जखम भरण्यासाठी जे विविध प्रकारचे फंक्शन्स त्या ठिकाणी आवश्यक आहेत ते फंक्शन्स ते औषधयुक्त मटेरियल त्या ठिकाणी करते. सिमिलरली इथं अशा पद्धतीनं हाच कन्सेप्ट जे क्षारसूत्र हे एक नावाजलेलं चिकित्सा पद्धती आहे की त्या क्षारसूत्र चिकित्सा पद्धतीला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संघटना यांनी या क्षारसूत्र चिकित्सा पद्धतीला जे जगन्मान्यता पगंदर म्हणजेच दुष्टवर ज्या पगंदर व्याधी असतो तर त्याच्यामध्ये एक जखम असते आणि त्या जखमेमध्ये दुष्टता असते की ते कधीही भरून येत नाही ज्याला सामान्य भाषेमध्ये प्रचलित भाषेमध्ये नासूर म्हणतात आणि नासूर म्हटलं की त्या ठिकाणी तो दुरुस्त होण्याचे चान्सेस खूपच कमी असतात. अशा या नासूर सारख्या या भगंदर व्याधीमध्ये बऱ्याचशा ज्या आरोग्य चिकित्सा देणाऱ्या सेवा देणाऱ्या चिकित्सा पद्धती आहेत त्यांच्यामध्ये त्या व्याधीबद्दल खूपच अशी कष्ट साध्यता किंवा नाराजी त्या ठिकाणी दिसून येते की त्याच्यामध्ये असे समाधानकारक यश किंवा त्या रुग्णाला त्या ठिकाणी त्या आजारापासून मुक्तता मिळत नाही. परंतु सुश्रुतकालीन आयुर्वेदामध्ये भगंदर या व्याधीसाठी क्षारसूत्र अशा पद्धतीचा कन्सेप्ट त्या ठिकाणी आयुर्वेदामध्ये मेन्शन केलेला होता आणि तोच कन्सेप्ट आधुनिक काळाच्या संशोधन पद्धतीनं त्या क्षारसूत्राला त्याची इफिकेसी त्याची कार्यक्षमता वाढवली आणि जो नासूर कधी दुरुस्त न होणारा होता किंवा ज्याच्यामध्ये फेल्युअर रेटचं प्रमाण जास्त होतं जवळपास त्या नासूरमध्ये 95% सर्व चिकित्सा पद्धती अपयशी ठरलेल्या होत्या. परंतु जशा पद्धतीनं या 1970 काळापासून या क्षारसूत्र चिकित्सा पद्धतीमध्ये संशोधन होत गेलं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या क्षारसूत्र वापरून त्याचे वेगवेगळे स्निग्धशील अपामार्ग हरिद्रा असे वेगवेगळे कॉम्बिनेशन करून त्याच्यामध्ये संशोधन निर्माण केलं
आणि संशोधनातून त्याच्यामध्ये जो 95% फेल्युअर रेट होता तो 95% सक्सेस रेट झाला. आणि या यशामुळेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO ने हे एक फार मोठं पाऊल त्या ठिकाणी उचललं किंवा एक चांगला निर्णय घेतला की या शारसूत्र ट्रीटमेंटला ऍलोपॅथी सायन्सच्या अभ्यासक्रमामध्ये समावेश केला आणि मॉडर्न सायन्सचे सर्जिकल किंवा सर्जन सुद्धा या शारसूत्राचा भगंदरसाठी वापर करायला लागले. त्याच धर्तीवर जसं आम्ही त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना PG अभ्यासक्रम शिकवत असताना त्याच्यामध्ये आम्हाला असं लक्षात आलं की हे जे वुंड मॅनेजमेंट आहे किंवा जखम आहे या जखमेला विविध अँगलना आपल्याला कशा पद्धतीनं नॅचरल रेमेडीजच्या माध्यमातून दुरुस्त करता येईल तर त्यासाठी आपण शास्त्राच्याच आधारावर हा एक गॉज त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे. हा गॉज म्हणजे सुश्रुतकालीन त्याला आपण क्लोथ किंवा पिसू असं संबोधित करू शकतो. परंतु क्लोथ हा शब्द आम्ही त्या ठिकाणी सुसंगत अशा पद्धतीनं मांडलेला आहे की क्लोथ हा शब्द आवश्यक आणि योग्य आहे. या क्लोथाला जसं शास्त्रासाठी स्नुईकशीर अपामार्ग आणि हरिद्रा हे तीन घटक द्रव्य वापरल्या जातात, सेम घटक द्रव्य स्नुईकशीर अपामार्ग क्षार आणि हरिद्रा चूर्ण या क्लोथ वर अप्लाय केले आणि त्याच्यापासून एक 6x6 cm एक बेसिक प्रायमरी अशा पद्धतीचं ड्रेसिंग मटेरियल कट करून त्या ठिकाणी त्याची पॅकिंग केली आणि मग जखमेनुसार त्या त्या पद्धतीच्या शेपना आपण ते ड्रेसिंग मटेरियल कट करून पेशंटवर अप्लाय करतो आणि ते दुष्ट वर्णता किंवा इन्फेक्टेड म्हणून त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं रोपण कार्य दिसून येते. याला शारसूत्र कॅबिनेट असे म्हटले जाते आणि या शारसूत्र कॅबिनेट किंवा क्षार कॅबिनेट की ज्याच्यामध्ये जे आपण शारसूत्र बनवतो किंवा आता हा जो आपण एक क्षार क्लोथ बनवला अल्कलाईन मेडिकेटेड गॉस या अल्कलाईन मेडिकेट गॉसला आपण प्रिपेअर करत केल्यानंतर किंवा प्रिपेअर करत असताना सुद्धा एक ड्राय करण्यासाठी स्टोरेज करण्यासाठी आणि प्रिझर्वेशन करण्यासाठी त्या अनुषंगानं आपण याला याच्यामध्ये UV लाईट अल्ट्राव्हायलेट लाईट्स आहेत व त्यासोबतच फॉर्मॅलिन टॅबलेट्स त्या फॉर्मॅलिन टॅबलेट्स आणि अल्ट्राव्हायलेट रेच्या माध्यमातून आपण या शार्पलोथचं या ठिकाणी स्टोरेज करतो, ड्रायिंग करतो आणि प्रिझर्वेशन सुद्धा करतो की जेणेकरून आपल्याला तो ज्यावेळेस आपण तो वेगवेगळ्या वुंड्स इन्फेक्शनवर वापरतो त्यावेळेस तो आपल्याला असेप्टिक फॉर्ममध्ये त्या ठिकाणी उपलब्ध होतो. अशा या प्रोसिजरला आपण शारसूत्र कॅबिनेट व त्यालाच प्रिझर्वेशन अँड स्टरलायझेशन मेकॅनिझम ऑफ क्षार मटेरियल्स दॅट मीन्स क्षारसूत्र अँड क्षार क्लोथ्स. तयार झालेला क्षार क्लोथ आपण या साईज मध्ये त्याला कट करतो आणि त्याला हायग्रोस्कोपिक अशा पद्धतीची पॅकिंग करतो कारण या क्षाराचं नेचर हे अशा पद्धतीचं आहे की ते ऍटमॉस्फिअर मधलं ऍब्सॉर्प्शन करून मॉइश्चर ऍब्सॉर्ब करून त्या क्षाराच्या प्रॉपर्टीज काही प्रमाणात लॉस्ट होतात आणि म्हणून क्षाराच्या प्रॉपर्टी ह्या आपल्याला दीर्घकाळासाठी अचूक करण्यासाठी किंवा इंटॅक्ट राहण्यासाठी त्याला हायग्रोस्कोपिक किंवा एअर इंटॅक्ट अशा पद्धतीचे पॅकिंग हे एक सर्वात महत्वाचं त्या प्रिपरेशन मधलं एक स्किल पार्ट आहे आणि तो या ठिकाणी पूर्णपणे आपण अचूक केलेला आहे. तर अशा पद्धतीनं 6 cm x 6 cm आपण पीसेस कट केल्यानंतर त्याला अशा पद्धतीनं एक स्टोरेज त्या ठिकाणी शारसूत्र कॅबिनेटमध्ये ठेवतो आणि त्यानंतर त्याला अशा पद्धतीचं लेबल करून लेबलयुक्त अशा पॅकिंग सुद्धा आपण त्या ठिकाणी ठेवतो. आता हे एक शार्प क्लोथ माझं PhD वर्क होतं आणि याच्यावर गेले 4 वर्ष झाले मी PhD कार्य गव्हर्नमेंट आयुर्वेद कॉलेज नांदेड या ठिकाणी पूर्णपणे आणि योग्य रीतीने पार पाडत आहे आणि अशा प्रकारे या शारसूत्राची पॅकिंग करून आपण त्याला त्या ठिकाणी विविध प्रकारचे ते दुष्ट वर्ण आहेत त्या दुष्ट वर्णामध्ये किंवा म्हणजेच इन्फेक्टेड वुंडमध्ये अप्लाय करतो. तर अशा पद्धतीनं या शारसूत्राचा या शारक्लोथाचा एक इन्फेक्टेड वुंड्स असतील, विविध प्रकारचे डायबिटिक वुंड्स किंवा गँग्रीन्स असतील किंवा आजच्या काळात एक डायबिटिक फूड अल्सर हे फार डिफिकल्ट टास्क मेडिकल प्रोफेशनमध्ये समोर येत आहे की जास्तीत जास्त डायबिटीकच्या रुग्णांना त्या ठिकाणी आपोआप म्हणजे फार मोठ्या अशा प्रमाणाची इंजुरी नसते
एकदम निग्लिजिबल इंजुरी असते, परंतु पॅथॉलॉजिकल प्रोसेस त्या ठिकाणी कंटिन्युअसली अनफेवरेबल असते आणि त्यापासून त्या डायबिटीसच्या रुग्णाला एक गँग्रेनयुक्त त्या ठिकाणी सुरुवातीला छोटीशी जखम सुरू होते आणि त्या छोट्याशा जखमेला जसं जशा पद्धतीने दुर्लक्षित केल्या जाते तस तसं त्याच्यापासून एक फार मोठं इन्फेक्टेड वुंड, ज्याला आपण सामान्य भाषेत गँग्रेन किंवा सेप्टिंग अशा पद्धतीच्या शब्दाचा उपयोग करतो, त्या गँग्रेन आणि सेप्टिंग या दोघांसाठी हा एक सामान्य भाषेत मला असं या ठिकाणी संबोधित करता येईल किंवा सामान्य जनतेला सुद्धा मेसेज देता येईल की हे कुठल्याही पद्धतीची जखम असेल तर त्या जखमेसाठी हा एक रामबाण उपाय आहे. आणि याला हे पण म्हणता येईल की बाकी ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट आहेत ह्या आपल्याला नेहमी नेहमी कराव्या लागतील किंवा नेहमी नेहमी त्या ट्रीटमेंट आपल्याला करावं लागेल किंवा एखादी साधी विविध प्रकारची पावडर असते किंवा सोल्युशन्स असतात की त्या सोल्युशनचा आपल्याला महिना महिना दोन दोन महिने त्या ठिकाणी पट्ट्या कराव्या लागतात, पट्ट्या बदलाव्या लागतात. काही काही जखमीच्या पट्ट्या तर जवळपास तीन तीन सहा सहा महिन्यापर्यंत चालतात, परंतु हे क्षारसूत्र आणि क्षार ब्लॉक या दोन चिकित्सा पद्धतीबद्दल माझं तर म्हणणं असं राहील की सब ट्रीटमेंट बार बार, क्षार थेरपी एक बार. तर अशा पद्धतीने हे क्षार ब्लॉक या ठिकाणी या विविध प्रकारच्या जखमेसाठी थोडक्यात ऊन आणि अल्सरसाठी एक आपल्याला वरदान प्राप्त झालेलं आहे आणि हे वरदान ज्या शास्त्रातून प्राप्त झालेलं आहे ते शास्त्र आपलं या भारतीय संस्कृतीमधलंच शास्त्र आहे आणि ते म्हणजेच आयुर्वेद. आणि म्हणून आयुर्वेदामध्ये आपल्या शरीराला चांगलं ठेवण्यासाठी ज्या विविध प्रकारच्या कल्प किंवा योजना त्या ठिकाणी नमूद केलेल्या आहेत त्याचा आपण संशोधनात्मक नवीन संशोधकांनी संशोधनात्मक अभ्यास करून जनतेसमोर त्याचे जे चांगले गुण आहेत ते प्रकर्षाने मांडले पाहिजेत व जनतेला त्याचा जास्तीत जास्त लाभ करून द्यावा. अशाच पद्धतीनं शार्प ब्लॉक ही चिकित्सा सर्व प्रकारच्या जखमेसाठी सर्व प्रकारच्या पॅथीमध्ये सुद्धा याचा वापर केला जाऊ शकते, फक्त त्याला स्वीकारण्याची जी मानसिकता आहे ती मानसिकता त्या ठिकाणी ठेवली पाहिजे. मग याचा वापर ऍलोपॅथी सायन्समध्ये सुद्धा होऊ शकतो, आयुर्वेदामध्ये तर त्याचा उगमच आहे, होमिओपॅथी सायन्सचे डॉक्टर सुद्धा त्या ठिकाणी त्याचा वापर करू शकतात किंवा अजून अलर्ट जे सायन्स आहेत मेडिकल प्रोफेशनची सर्व्हिस देणारे ते सर्व या क्षार ब्लॉकचा वापर करू शकतात. आणि हे क्षार ब्लॉक जखमेसाठी एकदम कॉस्ट इफेक्टिव्ह, स्वस्त व इफिकेशी युक्त म्हणजे त्याच्यामध्ये प्रॉपर्टीज भरपूर आहेत. याच्यापासून एक वेळा जर काय ड्रेसिंग लावलं तर 24 तासामध्ये त्या जखमेतले जे काही दुष्टता आहे ते दुष्टता त्या ठिकाणी निघून जाते.